जसं की आपण या ठिकाणी आहे आणि याचे जे अर्ज आहेत तर जसं की आपण बघू शकता ऑफिशियली पीडीएफ मध्ये तर उद्यापासून उद्यापासून म्हणजे दहा तारखेपासून दहा नोव्हेंबर पासून याचे अर्ज सुरू होत आहेत ते अगदी नऊ डिसेंबर पर्यंत याचे अर्ज सुरू राहणार आहेत संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला हे पण माहिती पाहिजे की सध्या कोणकोणते फॉर्म भरणे अजून बाकी परीक्षांचे चालू आहे तर सध्या जलसंपदा विभागामध्ये जवळपास चार हजार चारशे सत्त्याण्णव जागांसाठी फॉर्म भरणे चालू आहे फॉर्म भरू शकता आपण त्यानंतर कोणकोणते अशा परीक्षा आहेत की ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत परंतु अजून परीक्षा झालेले नाहीत तर ते अपडेट आणि ही सगळी मी तुम्हाला अपडेट आता इथून पुढं उपक्रम आपण चालू केलेला आहे टेलिग्राम चॅनलवरती मी हे सगळी एक्झामवर टेलिग्रामवर टाकत राहणार आहे त्यामुळे टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर आवर्जून जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल की बाबा सध्या काय सरळ सेवेचे सगळं हालचाल चाललेले आहे मग आता आपण जर बघितलं फॉर्म भरलेले आहेत जसे जिल्हा परिषदेचे आपण जर बघितलं तर आजच पुढच्या तीन परीक्षांची डेट अनाऊन्स झालेली आहे त्यापैकी अजून जर बघितलं तर बाकीचे जे आहेत अंगणवाडी सुपरवायझर असेल से आरोग्यसेवक सेविका असतील ग्राम सेवक असेल ओके ह्या अजून भरपूर अशा भरत्या राहिलेल्या आहेत काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत ठीक आहे आता वरिष्ठ लिपिक याची परीक्षेची डेट सहाय्यकची आलेली आहे ओके अजून दोन याचे आलेले आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके आ, तर ते बघून क्या आजच व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर आपण बघू शकता पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम विभाग याचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत लवकरच त्याची परीक्षा होईल एम आय असेल पनवेल महानगरपालिका असेल कृषीसेवक असेल ओके ह्या सगळ्यांच्या परीक्षा आरोग्यसेवक सॉरी uh, आरोग्य विभाग ग्रुप सी आणि ग्रुप डी याची जी परीक्षा आहे सार्वजनिक याला म्हणायचं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग तर याची परीक्षा जर आपण बघितलं तर नोव्हेंबरपासून सुरू होती तीस नोव्हेंबरच्या पासून ते अगदी बारा डिसेंबरपर्यंत याची परीक्षा आहे ओके म्हणजे अपकमिंग परीक्षा ज्याचे फॉर्म भरलेले आहेत परंतु अजून परीक्षा झालेल्या नाहीत त्यानंतर बाकीच्या जर आपण बघितलं येणाऱ्या कोणकोणत्या अपेक्षेत आहेत तर पुरवठा निरीक्षक तलाठी भरतीमध्ये ज्यांचं कमी स्कोअर झालेला आहे किंवा ज्यांना वाटतं की तलाठीपेक्षा थोडीशी वरच्या लेव्हलची तलाठी ही जी असते गाव पातळीवरती असते पुरवठा निरीक्षक हे तालुका पातळीवरती काम करतं मग त्यामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल हो तर तुम्ही याचीसुद्धा तयारी करू शकता राज्य उत्पादन शुल्क आहे फॉरेन्सिक लॅब मुंबई एस आय डी आहे न्याय विभाग आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ हे महाराष्ट्रातील सरळ सेवा भरतीबाबत आपण बघतोय आणि एवढ्या सगळ्या भरतींबाबत तुम्हाला जर सेपरेट सेपरेट ईबुक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व लिंक दिलेले आहेत काही जरी तुम्हाला कोणती अपडेट नाही भेटली तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता हा, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला आणि तुम्हाला जर वाटतं की मला सर्व एक्झामवाडी क्लासेस काय पाहिजे आहेत तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहिजे आहेत ते पण फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तर नक्कीच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता केवळ नव्याण्णव रुपयांमध्ये मर्यादित काळासाठी ही ऑफर आपल्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के हे सर्व तुमचं या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल ऑलरेडी सर्व रेकॉर्डेड आहेत पाचशे तासांपेक्षा जास्त तुम्हाला या ठिकाणी सर्व काही संग्रह भेटत आहे सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जवळपास पाच हजार प्रश्नाशी ईबुक व्हिडीओ सोल्युशनसह तुम्हाला यामध्ये दिलं जात आहे त्यामुळे पण विद्यार्थ्यांना हे पाहिजे तर नव्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करायचा आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन दिली एका क्लिकवरती तुम्ही तिथं पेमेंट करून तिथंच तुम्ही याचा ऍक्सेस मिळवू शकता तर नक्की तुम्ही काय करू शकता या ऑफरचा लाभ घ्या जेणेकरून अपकमिंग जेवढ्या पण परीक्षा आहेत त्याचा तुम्हाला नक्की नक्की या आपल्या एक्झाम रेकॉर्डेड क्लासेसचा तुम्हाला फायदा होईल एवढ्या कमी किमतीमध्ये पुन्हा कधीही अशी ऑफर उपलब्ध होणार नाही अजून जरी कोणत्या तुम्हाला ई एक्झामचं ईबुकची आवश्यकता असेल अगदी कमी फीमध्ये तुम्हाला सर सर ते सर्व क्वालिटी कंटेंट आपण उपलब्ध करतोय बिंदास व्हॉट्सअप करा की सर ह्या एक्झामचा आम्हाला उपलब्ध करा अगदी कमी फीमध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाणार तेही अगदी क्वालिटी ठीक आहे जेणेकरून परीक्षेला शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईलच या विश्वासाने दिलं जातं मग बघा आता आपण जे माहिती पाहत आहोत मित्रांनो तर ती माहिती कोणती आहे तर पोस्टमन एम टी एस ओके मेलगार्ड मल्टीटास्किंग म्हणजे एम टी एस असेल किंवा या ठिकाणी असिस्टंट असेल तर ह्या भरपूर पोस्टल असिस्टंट अशा ह्या जागांसाठी भरती आहे नऊ बारा दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करण्यासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे दहा तारखेपासून म्हणजे उद्यापासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे तर आपण बघू शकता एवढ्या पदांसाठी याची रिक्रुटमेंट होत आहे आता ही जी रिक्रुटमेंट आहे तर यात नेमकं बी स्केल वगैरे तर जबरदस्त आहे पंचवीस हजार पाचशे ते जवळपास एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत आहे पाठीमागसुद्धा सुद्धा तीन वर्षापूर्वीची भरती आलेली होती दोन हजार एकवीसमध्ये दे त्याची परीक्षा झाली अगदी जबरदस्त विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झालेले होते परंतु ती सर्वांसाठी भरती होती मित्रांनो परंतु ही सर्वांसाठी आहे का नाही ओके मे बी आपल्या यातले भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होतील पण सर्व नाही कारण यामध्ये या, या स्पोर्ट्सचा काय केलेला आहे त्यांनी एक क्रायटेरिया ॲड केलेला आहे ते पण आपण बघूया काय वय सर्व काही या ठिकाणी एज्युकेशन आहे ते पण आपण पाहणार आहोत या ठिकाणी जर बघितलं वयोमर्यादा तर वयोमर्यादा आपण बघू शकता अठरा ते सत्तावीस वर्ष येथपर्यंत आहे आणि एम टी एससाठी मात्र अठरा ते पंचवीस कारण एम टी एस हे पद जे आहे ते दहावीवरून आहे त्यामुळे त्याला वयोमर्यादा हो पण कमी आहे मग बघा या ठिकाणी पोस्टल असिस्टंट त्यासाठी आपल्याला डिग्री पाहिजे आहे आणि मेलगार्ड यासाठी बारावी पाहिजे आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता त्याचं क्वालिफिकेशन ओके तर बघा पोस्टल असिस्टंट यासाठी काय पाहिजे बॅचलर पाहिजे आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला स्पोर्टचं पण त्यांनी एक क्रायटेरिया ॲड केलं आहे ते पुढं आपण पाहणार आहोत जशी डि डिटेल दिले तसं पुढं आपण पाहत राहू या पोस्टमन मेलगार्ड यासाठी काय पाहिजे आहे बारावी पाहिजे आहे ओके त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे अजून तर आपण या या ठिकाणी दिलेलं आहे एम टी एस एम टी एससाठी काय पाहिजे आहे तर एम टी एससाठी आपल्याला फक्त दहावी या ठिकाणी पाहिजे आहे आणि पुढं एक त्यांनी अट दिलेली आहे ते अट काय आहे तर अट आपल्याला आहे की स्पोर्ट्स पर्सन एक मेट्री ओ स्पोर्ट्स पर्सन म्हणजे सॉरी मेरिटोरियस स्पोर्ट पर्सन मग हे मेरिटोरियस स्पो, स्पोर्ट पर्सन काय आहे कोणकोणत्या स्पोर्टमध्ये जर असेल तर तुम्हाला हे ग्राह्य धरलं जाईल त्यांनी एक लिस्ट दिलेली आहे तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता हे सगळी लिस्ट आहे आट्यापट्या सह ओके बॅडमिंटन असेल बास्केटबॉल असेल का कॅरम असेल क्रिकेट असेल ओके सायकलिंग असेल हे सगळे जवळपास आपण जर या ठिकाणी बघितलं तर पासष्ट असे हे प्रकार आहेत आणि यामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे तर यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल असेल नॅशनल असेल इंटर युनिव्हर्सिटी असेल नॅशनल स्पोर्ट्स गेम असेल ओके फॉर स्कूल यामध्ये किंवा फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह तर यामध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे तर यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झालेला पाहिजे आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे तर हे असेल तर तुम्ही या ठिकाणी काय असणार आहे पात्र असणार आहे मग याचा अर्थ जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असतील जर तुम्ही विशेष म्हणजे यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही परीक्षा होणार नाही म्हणजे नेमकं मग तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर एक डायरेक्ट काय करणार एक मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे मग यामध्ये कोणाला प्राधान्य दिलं जाईल तर फर्स्ट प्राधान्य हे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये ज्यांचं पार्टिसिपेट असतील ओके ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्यांना काय केलं जाईल तर फर्स्ट प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल फर्स्ट प्रे प्रेफरन्स कोणाला आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये जे पार्टिसिपेट आहे सेकंड तर सिनियर आणि ज्युनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये जे आहेत नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तर म्हणजे पहिलं इंटरनॅशनलला प्राधान्य दिले सेकंड सेकंड प्रेफरन्स जर आपण बघितलं तर सेकंड प्रेफरन्स दिलेला आहे त्यांनी नॅशनल चॅम्पियनशिपला थर्ड प्रेफरन्स जर आपण बघितलं तर थर्ड प्रेफरन्स त्याच्यानंतर येतं इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये ओके म्हणजे जे युनिव्हर्सिटी लेवलला खेळलेले आहेत म्हणजे पहिलं प्राधान्य जे देशादेशामध्ये खेळलेत आहेत दुसरं जर आपण बघितलं तर आपल्याला नॅशनल लेवलला जे खेळलेले आहेत आपल्या भारतामध्ये जे खेळलेले आहेत तिसरं इन युनिव्हर्सिटी अंतर्गत युनिव्हर्सिटी अंतर्गत जे खेळलेले आहेत त्यांना प्राधान्य दिलं आहे फोर्थ प्रेफरन्स जर आपण बघितलं नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्समध्ये जे खेळलेले आहेत फिफ्थ प्र आ, हे जर आपण बघितलं नॅशनल अवॉर्ड ज्यांना फिजिकल इफिशियन्सीमध्ये भेटलेलं आहे सिक्स प्रेफरन्स जर आपण बघितलं तर युनिटेड टेरिटरी युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल ओके एक्झाम याच्यामध्ये स्टेट स्कूल एक्झाम याच्यामध्ये जे काय केलेलं आहे ज्यांना सर्टिफिकेट भेटलेलं आहे तर ते यामध्ये पात्र असणार आहेत जे जे राज्यस्तरीय म याच्यामध्ये ज्यांनी भाग घेतलेला होता त्यांच्यासाठी असणार आहे तर अशा पद्धतीने हे काय होणार आहे मित्रांनो तर ही मेरिट लिस्ट लागणार आणि त्याद्वारे आपलं सिलेक्शन होणार आहे तर जे पण विद्यार्थी पात्र असतील फी फक्त शंभर रुपये त्यांनी ठेवलेले आहे तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा जे पण आपले स्पोर्ट्स पर्सन असतील ज्यांच्याकडे हे सर्व पात्रता असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा जेणेकरून त्यांना या जबरदस्त संधीचा फायदा होईल कारण दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून जर असेल तर भरपूर भरपूर अशी कॉम्पिटिशन असते पर याला कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त आपल्याला या ठिकाणी जागा दिसत आहे ठीक आहे महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त आपण कुठेही बघा सगळ्यात जास्त जर, जा जर तर, जा ले ले जागा जर आपण बघितलं तर किती आहेत महाराष्ट्रासाठी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत ओके हा कॉलम सगळ्यात जास्त जागा बाकी याच्या राज्यापेक्षा तुम्ही कुठंही बघा महाराष्ट्राला या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त म्हणजे या ठिकाणी जागा प्रत्येक पोस्टसाठी दिलेल्या आहेत त्यामुळं या जागांचा नक्की लाभ घ्या ही संपूर्ण पी मी आपल्या टेलिग्रामच्यावर टाकतोय टेलिग्रामला जॉईन केलं नसता नक्की जॉईन करा आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या या क्लासेसची लिंक दिलेली आहे तिथंच पेमेंट करा तिथंच तुम्हाला ॲक्सिस भेटून जाईल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो, तो पासवर्ड टाका तुम्हाला सर्व ला ह्या ज्या रेकॉर्डेड क्लासेस आहेत त्याचा तुम्हाला लाभ भेटेल काही जरी अडचण आली ॲक्सेस करण्यासाठी तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला सर्व सहायता केली जाईल किंवा ते लिंकद्वारे नसेल करायचं तर डायरेक्ट नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तुम्हाला तात्काळ या सर्व कंटेंटचा काय केला जाईल ॲक्सेस दिला जाईल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती जर माहितीपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद